रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहलवान अभिजीत कटकेंनी पटकावला हिंद केसरी खिताब। कोट्यवधीच्या कामांना आधी स्थगिती, नंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सहीनं स्थगिती उठवली, माहिती अधिकारातून धक्कादायक बाब आली आहे समोर। कडाक्याची थंडी वाढल्याने पिकांना देखील बसतोय फटका। नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी। सुप्रीम कोर्टात उद्या सत्ता संघर्षाची सुनावणी होणार, धनुष्यबाण बाबत देखील याच आठवड्यात निर्णय होणार आहे। सत्तेवर आल्यानंतर पाय जमिनीवर हवेत, शरद पवार यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले। मिसेस मुख्यमंत्र्यांच्या मैत्रिणीची मुलगी म्हणून 1 कोटीचं बक्षीस, भाजप खासदार गोपाल शेट्टी यांनी त्यांना घेरलंय। महाराष्ट्र केसरीची घमासान, उद्यापासून राज्यभरातील 85 संघांचे 900 मल्ल कौशल्यपणाला आता लावणार। जॉन्सन्स बेबी पावडरच्या नमुन्याची नव्याने चाचणी करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला देण्यात आलेत आदेश। मुंबईकरांची गारेगार प्रवासाला होती आहे पसंती, एसी लोकलच्या दैनंदिन प्रवाशाची संख्या 2 लाखांवर गेली आहे। सांगलीतील दुकानं पाडकामाला नवे वळण आलंय, पडळकरांना देखील बजावली आहे नोटीस, येण्यास मनाई केली आहे। दर बुधवारी 10,000 मुंबईकरांचा डायबिटीस हायपर टेन्शन तपासलं जाणार, 200 आरोग्य केंद्रांकडून राबवण्यात येणार आहे मोहीम। 10वी 12वी आली आहे तोंडावर, प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक झालंय जाहीर। सहप्रवाशांवर लघु शंका प्रकरणी एअर इंडियाच्या 4 कर्मचाऱ्यांसह पायलटवर कारवाई, सीओनी मागितली माफी। हिमालय पुलावर 120 टनांचे 5 गर्डर बसवले, पूल फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रवाशांसाठी होणार खुला। दादरमध्ये बेकायदा जलजोडणी घेणाऱ्या विकासकाला 21 लाखाचा दंड सुनावण्यात आलाय। औरंगजेब अफजलखानाचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडावा, शिवेंद्रराजेंची राष्ट्रवादीवर करण्यात आली आहे टीका। उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट, दिल्लीत पारा 1.9 अंश सेल्सिअसवर गेलाय, रेल्वे विमान वाहतूक झाली आहे विस्कळीत। विमानातील घृणास्पद कृत्याची तत्परतेने दखल घेण्यात अपयश, टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडून खेद व्यक्त करण्यात येतोय। धान्याचे पीठ महागल्यामुळे पाकिस्तानात होतीये चेंगरा चेंगरी। चीनमध्ये भीषण अपघात झालाय, 17 जण जागीच ठार झालेत। कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरियंट, लसीकरणानंतर देखील संसर्गाचा धोका कायम आहे। कोविड लसीमुळे फक्त कोरोना नाही तर कॅन्सर पासून देखील बचाव, संशोधनात करण्यात आलाय उघड। ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका, 3रा कसोटी सामना अनिर्णित, ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा मालिका विजय झालाय।